नमस्कार, मी वर्षा हिरे। दिनमानच्या बातमीपत्रात आपले स्वागत। दिनमान आपल्यासाठी घेऊन येत आहे खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी। एक नजराच्या हेडलाईन्सवर। कात्रज कोंडवा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम चालू असताना फुटली जलवाहिनी, जलवाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया। पिंपरी चिंचवडमध्ये कचरा कोंडीने अखेर घेतलाय का 6 वर्षीय चिमुरड्याचा बळी। पिंपरी चिंचवड शहरात चक्क 4-चाकीच्या लाईटवर करावा लागतोय अंत्यविधी। आणि शहरातील मोठी बाजारपेठ लक्ष्मी रस्ता आता संपूर्णरित्या होणार सीसीटीव्हीच्या नजरेत कैद। आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त। उन्हाळ्यातील पाणी टंचाईमुळे पुणेकरांच्या माथी पाणी कपात मारण्यात आली होती। त्यानंतर आता कुठे पाऊस होतो न होतो तोच पुणे पालिकेचा ढिसळ कारभार समोर आलाय। कात्रज कोंडवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असतानाच मोठी जलवाहिनी 10:30 वाजेच्या सुमारास फुटली आणि या जलवाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया गेले। कोंडवा बाह्य वळण मार्गाच्या रुंदीकरणासाठी जीसीबीने बेजबाबदारपणे खोदाई केल्यामुळे मोठी जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याची घटना राजा सोसायटी चौकात आज सकाळी घडली आहे। प्रचंड दाबाने फेकल्या गेलेल्या पाण्याच्या फवाऱ्याने महामार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली। पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याच्या कोंडीने अखेर एका 6 वर्षीय चिमुरड्याचा बळी घेतलाय। कचरा वाहणारी गाडी आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात 6 वर्षीय अर्णव सोनबणे या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना भोसरी येथे काल रात्री घडली। या अपघातात चिमुरड्याचे वडील शंकर सोनबणे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत। त्यांची ही प्रकृती गंभीर आहे। अपघातानंतर पालिका प्रशासन दखल घेत नसल्याने पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांनी पालिकेसमोर टाह फोडला आहे। दरम्यान शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी अखेर कुटुंबाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घालून दिली आहे। त्यानंतर रुग्णालयाचा खर्च माफ करण्याचं आश्वासन देत या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे। सदर घटना निश्चितपणे खेदजनक घटना घडलेली आहे आणि पहिल्या प्रथम आम्ही आमच्या वैद्यकीय विभागाला सूचना दिलेली आहे की जे व्यक्ती गंभीररित्या जखमी झालेले आहे त्यांचे पहिल्यांदा संबंधित इस्पितळाशी संपर्क साधून त्यांची लाईफ सेव्ह करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात यावेत। जी घटना घडली ती निश्चित खेदजनक आहे आणि संबंधित घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे निर्देश मी विभागाला दिलेले आहेत। यासोबतच पोलिसांचा तपास देखील सुरू आहे। या घटनेला जे दोषी असतील त्यांना संबंधितांना उचित नियमानुसार कारवाई निश्चितपणे करण्यात येईल। मात्र पिंपरी शहरात दिवसेंदिवस कचरा कोंडी वाढती आणि कचरा उचलण्यासाठीही वाहने रात्री अपरात्री फिरतात, तेव्हा पालिका प्रशासनाचं नियोजन किती ढिसाळ आहे हे या प्रकारामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। जर एकंदर अवस्था पाहिली तर कुटुंबातल्या महिलांचा तो आक्रोश, त्यांचं पोटचा मुलगा गेलाय आणि आज त्यांचा पती मरणाच्या दारात उभा आहे, असं असताना देखील आमच्या प्रशासनाकडनं कोणी त्या ठिकाणी गेलं नाही। मी आता सर्वांना घेऊन आयुक्तांकडे जातोय। प्रथम तर आयुक्तांना त्या मुलाच्या वडिलांची उपचाराचं काय होतंय, काय नाही, त्याची काय परिस्थिती आहे, तो खर्च तो तिथला हॉस्पिटल करत नाही आहे, त्याच्याकडे प्रथम लक्ष देण्याचं काम प्रशासनाने करावं। आणि जर शहरात एवढा कचऱ्याचा प्रश्न गंभीर असताना रात्री 11:30 वाजता तो ड्रायव्हर भरधाव वेगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग असे लिहिलेले कचऱ्याची गाडी घेऊन जात असेल तर जी पालिकेची गाडी असेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, किंवा जर ते ठेकेदाराची गाडी असेल तर ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। परंतु गुन्हा दाखल होऊन हा भाग पाठ बाजूला असताना ह्या कुटुंबावर जो अन्याय झाला, आज त्यांच्या घरातला पोशिंदा गेलाय, तो पोशिंदा गेला असताना त्याच्या त्या पोशिंद्याचा मुलगा गेलाय आणि पोशिंदा सिरियस आहे, अक्षरशः त्यांची तब्येत अतिशय नाजूक अवस्थेत असताना देखील तिथे कुणी बघायला गेलं नाही। प्रथमतः महापालिकेची जबाबदारी आहे त्यांचा उपचार कसा चांगल्या रीतीने होईल, त्यातनं ते बाहेर निघतील का नाही, त्यांना कशी आर्थिक मदत देता येईल हे पाहणं प्रथम महापालिकेचं कर्तव्य आहे। मी गावाकडून आलोय आज दुपारी 12 वाजता मी गावाकडे होतो। गावाकडे असल्यामुळे मी पहिल्याच अपंग माणूस, मला 3 मुलं 2 एकर शेत आहे, मग ही आता मुलगा एक नातू वाढला, मुलगा आता ऍडमिट आहे, मी काय करू? दुष्काळ पडला म्हणून इकडे आलो। हां, कामं किती सगळे हो कामाचं म्हणजे इथेच काम सोडत होते, 3 मुलं बी इथेच आहेत, ती 3 मुलं असल्यामुळे मला प्रॉब्लेम पडला इथे यायला। जास्तीने इथं आई बाजू बाजूला आहेत, मला काय दे तू, आता एक आहे नातू बारीक, ते आता त्याला कोण सांभाळणार आहे, ते तुम्हीच काय का प्रॉब्लेम सॉल्व करता ते करा, आम्हाला काय करता ते काय देता तुम्ही, काम हे द्या, काय तर काम द्या, काय तर नये द्या लेडीजला, काय तर हे करा, उपचार करा, दुसरं काय माझ्याकडे। पिंपरी चिंचवडमध्ये चक्क 4-चाकीच्या लाईटवर अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे।
स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडित झाल्याने ही वेळ नातेवाईकांवर आल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार वाकड येथे घडला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. रस्ता खोदल्याने चिखल झाला असून अशा परिस्थितीत वाट काढून अंत्यविधीसाठी नातेवाईकांना जावं लागतंय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करतंय, मात्र काही घटनांमुळे शहरात खरी परिस्थिती काय हे लक्षातच आणून दिलं जात नाही. आयटी हब अशी ओळख हिंजवडीसह वाकड परिसराची आहे. तिथे अनेक उच्च शिक्षित तरुण राहतात, परंतु याच परिसरात स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडित झाल्याने चक्क चारचाकी वाहनांच्या लाईटवर अंत्यविधी करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. वीज नसल्याने परिसरात काळोख पसरला होता, त्यामुळे स्मार्ट हा शब्द पिंपरी चिंचवड शहराला शोभ तो का असा प्रश्न नागरिक विचारतात. शहरातील मोठी बाजारपेठ आणि महत्त्वाचा असणारा लक्ष्मी रस्ता आता संपूर्णरित्या सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे. अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी रोडवरील कापड व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात ऑगस्ट अखेरपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील सर्व कापड व्यापारी त्यांच्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवतील असे आश्वासन व्यापारी संघटनेकडून देण्यात आले. पुण्यातील लक्ष्मी रस्ता हा शहरातील अति महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक आहे. या रस्त्यावर सोने, कापड आणि इतर अनेक वस्तूंची दुकाने आहेत. या रस्त्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे. याच रस्त्यावरून पुण्यातील मानाच्या गणपतींची तसेच महत्त्वाच्या गणपती मंडळांची मिरवणूक गणेशोत्सवास निघत असते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा रस्ता संवेदनशील आहे. त्यामुळे या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आज पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील एमटी थिएटरमध्ये विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार 2019 माननीय संबित पात्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे हे 9वे वर्ष असून यावर्षी ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार श्याम अग्रवाल ते आचका आनंदचे आहेत. युवा पत्रकार पुरस्कार सिद्धराम पाटील दिव्य मराठी कोल्हापूर. व्यंगचित्रकार पुरस्कार शिवाजी गावडे बारामती. सोशल मीडिया पुरस्कार विश्वनाथ गरुड हिंदुस्तान टाइम्स मराठी यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार संबित पात्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. 11,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी मनोहर कुलकर्णी, शरद कुंटे, M.A. आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकारिता एक महत्त्वाचं कार्य आहे. पूर्वी देवर्षी नारद हे देवकाळातील पत्रकार होते. समाजाच्या हिताचे काम पत्रकार करत असतात, त्यांचा आज गौरव आहे असं मत M.A. आठवले यांनी व्यक्त केलं आहे. विचारों के आदान प्रदान के लिए, क्योंकि बार बार मैं कहता हूं ये साधारण भूमि नहीं है और यहां की संतान साधारण नहीं होनी चाहिए. मैं नमन करता हूं दोनों संगठनों के जिन्होंने आज इस कार्यक्रम को आयोजन किया. विश्व संवाद केंद्र, देखिए संपन्नता के लिए संवाद अनिवार्य है. चाहे संपन्नता किसी भी क्षेत्र में हो, चाहे विवाह में संपन्नता हो, सांसारिक जीवन में संपन्नता हो, पति पत्नी यदि संवाद न करे तो संपन्नता नहीं हो सकती. किसी भी क्षेत्र में, अभी धन का जिक्र हो रहा था, धन के लिए भी संवाद की आवश्यकता, पैशन के लिए भी संवाद की आवश्यकता. बिना संवाद के कुछ संपन्न नहीं हो सकता, इसलिए संवाद महत्वपूर्ण है. और विश्व संवाद केंद्र ने इस प्रकार का एक गरिष्ठतम संवाद रखा, मैं आपको कोटि-कोटि नमन करता हूं. डेक्कन एजुकेशन सोसाइटी ये साधारण सोसाइटी नहीं है. इतने बड़े प्रतिष्ठित कॉलेज के आप सोसाइटी हैं. इतने वर्षों से, दशकों से, शतक भी ऊपर हो चुका है, आप इस विषय को चला रहे हैं, आपको कोटि-कोटि नमन. इस प्रकार का कार्य आप आगे बढ़ाते हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फर्ग्युसन महाविद्यालयापासून आपल्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली होती. पत्रकाराचं काम खूप संघर्षमय असतं. पत्रकार हे संविधानाचे चौथे स्तंभ मानले जातात. त्याला पेलण्याचं काम तुम्ही करत आहात. तुम्ही तुमच्या कामाबद्दल एकनिष्ठ असलं पाहिजे असं मत संबित पात्रा यांनी व्यक्त केलंय. सुप्रसिद्ध गीत गायक स्वर्गीय मुकेशजींना 22 जुलै रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सांकेतिक आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
रामदास गायकवाड हे मुकेशजीचे 144 गाणे गाऊन त्यांना आदरांजली देणार असून एकाच गायकाने गाण्याचा भारतातील हा कदाचित पहिलाच उपक्रम असेल. तर या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असून रसिकांनी आवर्जून यावं असं आवाहन रामदास गायकवाड यांनी केलंय. हम तो जाते अपने गाव अपने राम 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 हम तो जाते अपने गाव अपने राम 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 अपने राम 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 सबको राम 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 हम तो जाते अपने गाँव अपने राम राम राम. युरोप खंडातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या माउंट एव्हरेस्ट ज्याची उंची तब्बल 5,642 मीटर आहे अशा शिखरावर युवा गिर्यारोहक दीपक कोनाळे यांनी आणि त्याच्या 10 जणांच्या संघाने भारताचा ध्वज फडकून आणि तिथे राष्ट्रगीत गाऊन विश्वविक्रम केलाय. या विश्वविक्रमाची नोंद हाय रेंज बुक ऑफ वर्ल्डमध्ये करण्यात आली आहे. माउंट एल्ब्रुस हे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर मानलं जातं. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणूनही या पर्वताला ओळखलं जातं. तेथील तापमान उणे 25 डिग्रीपर्यंत असतं. याबाबतची योग्य ते प्रशिक्षण घेऊन दीपक 29 जूनला भारतातून रवाना झाला होता. त्यानंतर त्याने 1 जुलैपासून शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली आणि ही मोहीम त्याने 6 जुलै रोजी पूर्ण केली आहे. खासदार संजय राऊत यांनी आयुष मंत्रालयाने कोंबडी आणि अंड्याला शाकाहारी म्हणून घोषित करावे तसेच कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा अशी मागणी केली आहे. ती अतिशय चुकीची आहे. अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य आणि अवैज्ञानिक असल्याची भूमिका सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी मांडली आहे. ज्या पेशीला सेल ब्रेममेन असते तो पदार्थ मांसाहारी असतो. ज्या पेशीला सेल वॉल असतं तो शाकाहारी. अंड्याला सेल ब्रेममेन आहे त्यामुळे ते मांसाहारी असल्याचं मत डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केलंय. तसेच ते पुढे म्हणाले, अंड्याची तुलना स्त्रीच्या राजोधर्माशी करता येईल. अंडी ही गर्भरज आणि योनिजन्य पदार्थ आहे. स्त्रीच्या प्रत्येक मासिक पाळीत एक स्त्री बीज बाहेर पडत असतं. तसेच कोंबडीच्या प्रजनन प्रक्रियेत कोंबडीचं स्त्रीबीज अंड्याच्या रूपाने बाहेर पडतं. ज्यांना नराचा संकर झाला नाही त्या अफलित अंड्यांना शाकाहारी म्हणणं अवैज्ञानिक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीचा तसा बोजबारा उडालाय. मात्र मेट्रो बरोबरच आता पिंपरी चिंचवडकरांना इलेक्ट्रॉनिक कोचेसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या रस्त्यावरून धावणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बस ही पिंपरी शहरादाखल झाल्या. पुणे ते पिंपरी चिंचवड दरम्यान धावणाऱ्या या नव्या कोऱ्या बस सर्व सुविधा आणि सुरक्षायुक्त आहेत. शिवाय पर्यावरणपूरक सुद्धा आहेत. पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी ही खुद्द बस चालवून त्याची खातरजमा केली आहे. अशा पद्धतीने स्वतः पाहणी करणारे जाधव हे पहिलेच महापौर ठरलेत. मेट्रो इज प्लॅनिंग टू ब्रिंग बेस्ट इन क्लास मोबिलिटी टू नाशिक बाय प्रोव्हायडिंग कन्व्हिनियंट सेफ सस्टेनेबल रिलायबल अँड अ कॉस्ट इफेक्टिव्ह मास रॅपिड पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम. A feasibility study conducted by Mahametro concluded that for a city of the size and population of Nashik, a mass rapid transit system in the form of electric coaches and battery-powered feeder coaches would be the optimum solution for the city. Electric coaches, almost 25 meters long, carrying 240 to 250 passengers, could move Nashik commuters in the new mass rapid transit service announced by Mahametro. Nashik's mass rapid transit system named Metro Neo, comprising a new generation of electric coaches powered by an overhead traction, will transport people. Based on the 2017 Comprehensive Traffic and Transportation Study
approved by the Nashik Municipal Corporation, two corridors were identified as Nashik's mass transit routes for the future years. Maha Metro aims to operate the proposed mass rapid transit system in Nashik in these two corridors. Route 1, a 22-kilometer long corridor between Gangapur and Nashik Road railway station. This corridor will have 19 stations and an estimated ridership of 6,000 peak hour peak direction traffic in 2023. Route 2, a 10-kilometer long corridor between Gangapur and Mumbai Naka. This corridor will have 10 stations and an estimated ridership of 2,800 peak hour peak direction traffic in 2023. In addition, two feeder coach routes will be operated. One, a 12-kilometer stretch from Mumbai Naka to Satpur Colony via Garhwale, and the other, a 16-kilometer stretch from Nashik Road railway station to Shivajinagar via Nandur Naka to pick up and drop passengers from the surrounding areas. CBS will be a common station on both routes for route interchange. Both routes will have depots at the end of each route to enable effective scheduling and maintenance of the MRT coaches. These new generation coaches will be powered using overhead traction while operating on the elevated corridors and will run on battery power while operating on the road. Feeder coaches 12 meters long will connect to neighboring areas which may be located away from the MRT corridor to the proposed MRT stations, thus increasing the reach of the MRT system, facilitating a smooth commute and convenience. Level boarding. Comfortable seats, automatic doors, station and bus arrival information, powered by an intelligent transit management system, would ensure effective and comfortable service to fellow passengers of Nashik City. In future, the proposed electric coach operations could be transformed into a light rail transit or urban tram operation if ridership thresholds for the electric coach operations are exceeded and there is a need for the city to upgrade to a higher capacity public transport system. Let's welcome a faster, flexible, safer, economical and cleaner MRT system for a greener planet and an energy-efficient Nashik City transport operating with minimal noise and zero emissions. पिंपरी शहरात होणाऱ्या तब्बल 32 किलोमीटर रिंग रोडवर या बस धावतील. मेट्रोच्या आधी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच्या बसेस तर आल्यात. आता प्रतीक्षा आहे ती पिंपरी शहरांतर्गत या बस धावण्यासाठी तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक काचेसची. तोपर्यंत या आलिशान बसमधून पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवडकरांना स्मार्ट प्रवास करता येईल. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आणि पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. कात्रज कोंडवा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम चालू असताना फुटली जलवाहिनी. जलवाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया. पिंपरी चिंचवडमध्ये कचरा कोंडीने अखेर घेतलाय का 6 वर्षाच्या मुंग्याचा बळी. पिंपरी चिंचवड शहरात चक्क 4-चाकीच्या लाईटवर करावा लागतोय अंत्यविधी. आणि शहरातील मोठी बाजारपेठ लक्ष्मी रस्ता आता संपूर्णरित्या होणार सीसीटीव्हीच्या नजरेत काय. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.